संजय राऊत यांना महाराष्ट्रातल्या राजकीय पटावरचं गणपत पाटील म्हणत आहे. याचं कारण कुठली गोष्ट स्वतःहून नाही, ना निवडणूक कधी स्वतः लढले, ना लोकांकडे कधी मती मागितली, ना लोकांमध्ये प्रचार करून उभं राहण्याची हिंमत ठेवली. नेहमी दुसऱ्याच्या आड राहून दुसऱ्याचं संरक्षण घेऊन आगबाई आराध्य करायचं आणि असभ्य बोलायचं आणि असभ्य वागायचं. आणि म्हणून आम्ही याचा तीव्र निषेध करतो. उद्धवजींना थेट सवाल आहे, या भाषेमध्ये तुमचे प्रवक्ते, राष्ट्रीय प्रवक्ते हे बोलतायत हे तुम्हाला मान्य आहे का? आणि याच हीन पातळीवर राजकारण घेऊन जायचं असेल तर उद्धवजी सार्वजनिक तुम्ही कबुली द्या की आम्हाला मान्य आहे, तुमच्याशी दोन हात आणि सामना दोन्ही करायला आम्ही तयार आहोत. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा तो प्रयत्न केला आहे. सकाळी मी जे लिहिलं तो थेट त्यांना लागला, कारण काल जे काही दिल्लीत झालं ते उभाटा गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे उभाटा गटाचे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, कारण महाराष्ट्रात वंचित आहे की नाही माहीत नाही त्यांच्याबरोबर. काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करते का त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात चोर चोर म्हणून प्रचार करते माहीत नाही. मुंबईतल्या एका जागेवर शरदचंद्र पवार गटाचे लोक त्या ठिकाणी त्यांच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात घोषणा देत आहेत. आणि त्यामुळे गल्लीत गोंधळ आहे. आणि दिल्लीत त्या ठिकाणी मुजरा द्यायला उभाटा सेना गेल्याचं चित्र आहे. आणि मी सकाळी सुद्धा जे ट्विट केलं की प्रसिद्ध गजलाकार चंद्रशेखर सानेकर यांची गजल अतिशय चपकल, ती शेरोशायरी अतिशय चपकल उभाटा गटाला लागते आहे. अखेर अपुला कसा बसा ते तंबू टाकून आले, हे दिल्लीत गेले होते. अखेर अपुला कसा बसा ते तंबू टाकून आले, त्यांच्या आधी किती जणांच्या दारी जाऊन आले. कधी तमिळनाडूला गेले, कधी पश्चिम बंगालला गेले. आता तंबू टाकण्याआधी किती लोकांच्या दारी जाऊन आले. वावटळीच्या मागे मागे जे जे धावत होते, वावटळीच्या मागे मागे जे जे धावत होते, घरी परतले तेव्हा त्यांच्या नुसती वाळू हाती होते. हातात फक्त वाळू आली, समजत नाही या लोकांना भूक लागली कसली, समजत नाही या लोकांना भूक लागली कसली, हवेत गेले हवा शिजवली हवाच खाऊन आले. आणि म्हणून शेवटला आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती, आधी त्यांनी उभाटा सेनेने युद्धाला तलवार उचलली होती आणि मग शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावून आले. आणि म्हणून दिल्लीत मुजरा गाराला तेच गेले होते. आणि त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवायचं कारण नाही. अख्ख्या महाराष्ट्राने हिंदुस्थानने पाहिलं, अहमद पटेल यांच्या प्रत्यक्ष तर मुजरा केलाच, त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या फोटो समोरही मुजरा घातला. माजी मुख्यमंत्र्यांचा जो फोटो आम्ही पाहिला, त्या ठिकाणी जबरदस्तीने ओढून खेचून राहुल गांधीजींच्या गळ्यात हात घालण्याचा केविलवाना प्रयत्न करणारे संजय राऊत आम्ही पाहिले. आम्हीच्याकडे लोक आली पाहिजे, आम्ही कोणाकडे जाणार नाही म्हणत सिल्वर ओकला पायऱ्या झिजवताना संजय राऊत यांना अख्ख्या देशाने महाराष्ट्राने पाहिलं. कधी ममता, कधी केजरीवाल. आणि म्हणून खर तर मुजऱ्यांची वारात म्हणजे संजय राऊत आणि उद्धवजींची फौज आहे.
मला वाटतं त्याचं उत्तर काल मी दिलंय. मणिपूर वगैरे खूप लांब आहे, कदाचित त्यांना वाटलं असेल मणिपूरबद्दल बोलल्यावर कुठून तरी मणी नावाचा पूर त्यांच्याकडे येईल, कारण महापालिकेमध्ये अशा मणी लुटो गँगचे ते मुखिया होते. मणिपूर वगैरे जाऊ दे, आम्ही पेट्रोलचा खर्च करायला तयार आहोत. आधी मालवणीत जावं त्यांनी, आणि मालवणीतल्या असलेल्या आमच्या काही पीडित लोकांना ज्यांना आम्ही संरक्षण दिलंय त्यांच्या समस्या त्यांनी ऐकाव्यात. योग्य वेळेला त्यातनं अमृत बाहेर पडेलच. चिंतन, चर्चा आणि संवाद यातनं अमृतच बाहेर पडेल असं माझं त्या ठिकाणी मत आहे. या बाबतीतलं स्पष्टीकरण आमचे प्रदेशाचे नेते देतील, पण विनायक मेटे यांनी आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्र विकास आघाडीच्या विरोधात संघर्ष केला. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये ज्यावेळेला माननीय देवेंद्रजींच्या सरकारने टिकणारं मराठा आरक्षण दिलं त्यामध्ये खूप मोलाची कामगिरी सन्माननीय कैलासवासी विनायक मेटे यांनी केली. सभागृहात आम्ही एकत्र काम केलं, त्यामुळे भ्रष्टाचारी यांच्या विरोधात विनायक मेटेजी यांनी सातत्याने तलवार उपसली, आणि म्हणून आमची अपेक्षा अशी आहे की विनायक मेटे परिवार किंवा त्यांचा परिवारातला कोणी सदस्य हा विनायक मेटेजींनी चालवलेल्या मार्गापासून दुसरीकडे जातील असं आम्हाला वाटत नाही. भारतीय जनता पक्षाची आजची बैठक ही निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी टप्प्याटप्प्यावर आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची आहे. आमचे केंद्रीय निवडणूक प्रमुख ज्यांना महाराष्ट्राचं म्हणून पाठवलंय त्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे, ते दिनेश शर्मा जी आज बैठक घेणार आहेत, आणि त्यामुळे 36 विधानसभांचे विधानसभा अध्यक्ष, विधानसभांचे निवडणुकीचे प्रमुख, विधानसभांचे निवडणूक प्रमुख म्हणजे लोकसभेसाठी विधानसभेला नियुक्त केलेले, लोकसभा म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख, या सगळ्यांची एक व्यापक बैठक येणाऱ्या 6 एप्रिलला पक्ष वर्धापन दिवसाचे कार्यक्रम, 9 एप्रिलला गुढीपाडव्याचे कार्यक्रम, आणि बरोबरीने ज्या संघटनात्मक नियुक्त्या कार्यक्रम आणि नियोजन या आधारावर प्रत्येक बूथमध्ये 370 मतं वाढवण्यासाठीचा असलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवायला आहे. बाळासाहेब सन्माननीय आंबेडकर साहेबांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही, पण जरूर मी या बाबतीमध्ये आमच्या प्रदेश अध्यक्षांशी बोलेन की काही गोष्टी ज्या आपण गुप्तपणे बोलतो आहोत त्या आता कुठेतरी लीक होत आहेत, आणि त्यामुळे बावनकुळे साहेबांशी मी याची चर्चा करीन की ज्या गोष्टी आपण काही गुप्तपणे बोलत होतो ते सार्वजनिक कशा होत आहेत याबद्दलची मी बावनकुळे साहेबांशी नक्की चर्चा करेन. ऐकलं नाही. मला वाटतं शिवतारे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, ते महायुतीचा निर्णय मान्य करून चालतायत, आणि मग एकदा तो निर्णय झाल्यावर त्या निर्णयाच्या वाटेवर जाताना कितीही काटे आले तरी ते आम्हा कार्यकर्त्यांनी सहन करावेच लागतील असं माझं व्यक्तिगत मत आहे.
भारतीय जनता पार्टी इस प्रकार के ऊंचे वक्तव्यों का निषेध करती है। महाराष्ट्र और मराठी आदमी ये कभी भी इस प्रकार की असभ्य और एक तरह के से हीन बयानबाजी का समर्थन नहीं करता। मराठी संस्कृति और महाराष्ट्र की